नेताजी सुभाष चंद्र बोस इनकी 126वीं जयंती पर समाज सेविका ज्वाला धोटे की ओर से माल्यार्पण कर आदरांजलि अर्पित की गई। इस दौरान ज्वाला धोटे ने नेताजी सुभाष चंद्र बोस को भारत रत्न देने की मांग की। आज 23 जनवरी देश गौरव नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती। उपराजधानी नागपूर मध्ये आपल्या कार्यक्रम स्थळीच नव्हे तर संपूर्ण देशभरात हा दिवस अत्यंत आनंदाने आणि सन्मानाने साजरा होत असेल यात शंका नाही। देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा आझाद हिंद सैन्याची स्थापन करणारे पहिले क्रांतिकारी नेते, पहिले क्रांतिकारी व्यक्तिमत्व, पहिले देशभक्त म्हणजे देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस। परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे की ज्या नेताजी सुभाषचंद्र बोस जे मोठ्या पुतळ्याची स्थापना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये झालं, परंतु उपराजधानीमध्ये त्याच भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नेताजी सुभाषचंद्र बोसचा पुतळा विकासच्या नावावर, डेव्हलपमेंटच्या नावावर इकडनं हलवण्याचे सगळे कागद रेडी केलेले आहे। नेताजी सुभाषचंद्र बोसचा हा डौलदार पुतळा जो स्वर्गीय विदर्भवीर भाऊ जांबोंतराव धोटेंनी स्थापन केला आणि स्वतः नेताजी सुभाषचंद्र बोसचे मोठे बंधू या पुतळ्याच्या अनावरणासाठी आले होते। संपूर्ण विदर्भातला हा सर्वात भव्य आणि दिव्य असा हा पुतळा आहे। आपण नेताजींचा सन्मान करू शकत नाही, नेताजींना भारत रत्न आपण देऊ शकत नाही, तर निदान नेताजींचा पुतळा इकडनं स्थलांतरित करण्याचा सुद्धा कुविचार मनातून काढून टाका। सन्मान करू शकत नाही तर देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोसचा अपमान तरी भारतीय जनता पक्षाने आणि प्रामुख्याने नागपूरचे खासदार श्री गडकरींनी करू नये। इकडनं नेताजी सुभाषचंद्र बोसचा जर का पुतळ्याची एक इंचही जागा जर का डेव्हलपमेंट आणि विकासाच्या नावावर तुम्ही कोणाच्या घशात टाकणार असाल तर नेताजी भक्त, क्रांतिकारी नेताजींचे भक्त हे बिलकुल तुमचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही। ईट का जवाब हम पत्थर से देंगे। नेताजींच्या पुतळ्याची इकडनं स्थलांतराची गोष्ट ध्यानी मणीतून या कु राजकारणी लोकांनी काढून टाकावी। देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोसला भारत रत्न अजूनपर्यंत आपण दिलेलं नाही आहे। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांना आम्ही पत्रव्यवहार करणार आहो की नेताजी सुभाषचंद्र बोसची आज 126वी जयंती आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झालेले आहेत, परंतु आपल्याला नेताजींच्या कार्याचं विसर पडलेला आहे, नेताजींच्या त्यागाचा आपल्याला विसर पडलेला आहे। तर आपण निदान नेताजींना भारत रत्न देऊन त्यांना अजून सन्मानित करावं देशाच्या सरकारनी आणि प्रामुख्याने मोदी साहेबांनी, कारण त्यांनी पुढाकार घेतलेला आहे नेताजींचा भव्य दिव्य पुतळा दिल्लीला स्थापन करून। तर देशाच्या पंतप्रधान साहेबांना आणि राष्ट्रपतींना आम्ही पत्रव्यवहार करणार, जर का शक्य झालं तर आमचं शिष्टमंडळ आम्ही त्यांच्या भेटीला जाणार की देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे। जय हिंद।